बरोबर तर बोलताय तुम्ही. जगातल्या 24 देशात, देशातल्या 28 राज्यात आणि 4 युनियन टेरिटरीज मध्ये स्मार्ट की टबॅकोज लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या फ्रँचायझीज दिलेल्या आहेत. आता तुम्ही पण फ्रँचायझी घेऊ शकता फक्त 5,000 रुपयात. तर बना स्मार्ट. जगभरामध्ये थैमान घातलेला कोरोना भारतामध्ये कसा आला याबद्दल मी एक मत नोंदवणार आहे. 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये जे जे परप्रांतीय परदेशातनं जी जी लोकं आली त्यांना मोदी साहेबांनी तिथंच अडकवून ठेवायला पाहिजे होतं. त्यांना तिथंच एखाद्या कॅम्पसमध्ये डांबून ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे भारतातल्या विविध राज्यांमध्ये हा कोरोना फैलावत गेला नसता. पण चलो, देर आहे दुरुस्त आहे. मोदी साहेबांनी उचललेलं जे पाऊल आहे, लॉकडाऊन, संपूर्ण देश लॉकडाऊन, त्याचं अभिनंदन. आणि त्यानंतर संपूर्ण भारतातील जनतेसह महाराष्ट्रातल्या जनतेलाही मी विनंती करतो आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती करतो, सूचना करतो किंबहुना की उद्धवजी, संपूर्ण प्रशासनांना माझ्या मतीनं ही सूचना सांगा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गल्ली मोहल्ल्यामध्ये शोधून शोधून माणसं संक्रमित झालेली शोधून काढा, त्यांच्या टेस्ट घ्या आणि त्यांना एका बाजूला विशिष्ट ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅम्पस करून त्यांना ठेवा. तर लॉकडाऊनचा सक्सेस होणार आहे. नाही तर लॉकडाऊनमध्ये ही माणसं जर घराघरात बसली आणि लॉकडाऊन उठल्यानंतर बाहेर आली तर आपल्याला हे जाचक आणि मारक ठरणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा फटका आमच्या सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. काय आहे लॉकडाऊन म्हणजे? घरामध्ये शांत बसा म्हटल्यानंतर भाजी आणायला मिरवत फिरताय तुम्ही. काय चाललं आहे हे? कशासाठी करताय? माझी एक सूचना आहे तुम्हा सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला, माझ्या फॅन्सना आणि भारतातील सुद्धा, की घरामध्ये स्वतःला थांबवून घ्या, रोगराई फैलावू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे हा दौर एक चाललेला आहे, वाईट दौर. हा दौरही जाईल, त्या बाबतीत मी माझ्या स्टाईलमध्ये सांगेन. छोडो कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी. आणि या ठिकाणी उद्धवजींना परत एकदा सूचना करतो, सगळ्या प्रशासनाला सांगा, माणसं ती संक्रमित झालेली शोधून काढा, लोकांवरती अत्याचार करू नका, पण लॉकडाऊन यशस्वी करा. या ठिकाणी बिग बॉस अभिजित बिचुकले आदेश देत आहेत, लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन झालाच पाहिजे.